येथे करावा लागतोय काही किलोमीटर झोळीतून प्रवास मृतदेहाची हाल हालापेष्टा आहेतच पण मेल्यानंतर ही नशिबात हा लापेष्टाच ही हालापेष्टा थांबणार कधी नागरिकांचा संतप्त सवाल कासपटार परिसरातील दुर्गम अशा पिसाडी गावातील एका महिलेचा मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह एका चादरीत गुंडाळून तो मृतदेह काठीला बांधून त्याची अक्षरशः कावर करत जंगलातून पायपीट करत मूळ गावी पिसाडीला न्यावा लागला याबाबत सविस्तर वृत्त असे की जाईबाई तुकाराम मरागजे गाव पिसाडी तालुका जावली वयाऐंशी ही महिला उपचारासाठी आपली मुलगी पाराबाई जाधव गाव जाधव उमरी या गावी आल्या होत्या याच गावी वयोमानाने त्यांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह मूळगावी पिसाडी कारगाव येथे घेऊन जाताना हा सर्व खटाटोप करावा लागला पिसाडी गावाला जाण्यासाठी अंधारी कास जुंगटी ते कात्रेवाडी असा रस्ता आहे परंतु कात्रेवाडीतून तीन किलोमीटरवर असलेल्या पिसाडी गावाला तिथून पुढे जाण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे गावातील लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते सर्वच भाग जंगलाचा असल्याने वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे ग्रामस्थांना रोजच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या गावातील काही लोकांचे येथून पुनर्वसन करावे अशी मागणी तर काही लोकांना आपले मूळ गाव सोडायचे नाही असे समजते त्यामुळे प्रशासनाची या गावांमध्ये नागरी सुविधा पुरवण्याबाबत अवदासन्य दिसत आहे एकविसाव्या शतकातही अजून अशी दृश्य पाहायला मिळत असल्याने याबाबत प्रशासकीय पातळीवर ग्रामस्थांच्या सोयीनुसार तोडगा काढणे गरजेचे आहे एस पी साठी सुनील परीट करार